साक्री नगराध्यक्षपदी ज्ञानेश्वर नागरे तर उपनगराध्यक्ष राजेंद्र ताटे यांची निवड. आम्ही आपणास सांगू इच्छितो की साक्री येथील नगरपंचायत नगराध्यक्षपदी ज्ञानेश्वर नागरे तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र टाटिया यांची दिनांक 25 रोजी निवड करण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार संदीप भोसले तर उपपीठासीन अधिकारी म्हणून नगरपंचायत मुख्य अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी कामकाज पाहिले. नागरे व टाटिया यांची निवड झाल्यानंतर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी सर्व नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. आज झालेल्या साक्री नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आज नगराध्यक्ष म्हणून मला व उपनगराध्यक्ष म्हणून राजू शेठ टाटिया यांना आमच्या सर्व नगरसेवकांनी बिनविरोध निवडून दिलं, त्याबद्दल मी संपूर्ण नगरसेवकांचे आभार मानतो. तसेच ह्या गावाने जे माझ्यावर प्रेम दाखवलं आणि 17 पैकी 16 जागा आमच्या निवडून दिल्या आणि आम्हाला आज 1 रुपयाही न खर्च करता आमचे नगरसेवक स्वतः पायी येऊन इथं मतदान केलं. कारण नाहीतर नगरपंचायत किंवा नगरपालिका म्हटली तर त्यामध्ये फार चुरस असते, त्यामध्ये फार पळवापळवी असते, परंतु असा कुठलाही प्रकार न होता एका मताने एका दिलाने सर्व नगरसेवकांनी माझ्यावर आणि राजू शेठवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च आभारी आहे आणि साक्रीकरांचे तर खास करून आहे. त्यांच्या सर्व आशीर्वादामुळे साक्री तालुक्यात आणि धुळे जिल्ह्यात जे जे पदं मिळण्यासारखी आहे अशी सर्व पदं नागरी कुटुंबियांना या साक्रीकरांच्या मित्रांनो आम्हाला आणखी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि हे मिळालं तर आम्ही साक्रीकर नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा आमच्या प्रामाणिक प्रयत्न राहील आणि आम्ही 100% करू असं मी एक आश्वासन देतो. साक्री नगर पंचायतीचे गटनेते ज्ञानेश्वर नागरे, आमचे सर्व नगरसेवक आणि आमचे सगळे साक्रीवासी यांनी सर्वांनी जे आम्हाला प्रेम दाखवून आम्हाला सर्व आम्हाला दोघांना बिनविरोध निवडून दिलं त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचा आभारी आहे. दुसरं म्हणजे मी ज्ञानेश्वर नागरे आमचे गटनेते यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त शहराचा विकास करून जी संधी मिळाली आहे संधीचं सोने करण्याचा प्रयत्न करेन एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो.